नसे हे केवळ रक्तदान आहे जीवनाचे कार्य महान या संकल्पनेतून आणि त्याचबरोबर 74व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत खराडी या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले. सुरेंद्र पठारे फाउंडेशन तर्फे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 74व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाशिबिराचे आयोजन खराडी येथील पठारे इंडोर स्टेडियम मध्ये करण्यात आले होते. या महाशिबिराचे उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि त्याचबरोबर वडगाव शेरीचे प्रथम आमदार बापूसाहेब पठारे यांनी केले. या कार्यक्रमाला पुणे शहरातील त्याचबरोबर वडगाव शेरीतील भाजपचे माजी पदाधिकारी त्याचबरोबर ग्रामस्थ आणि मोठ्या प्रमाणावर तरुण रक्तदान शिबिरासाठी उपस्थित होते. याच्यात कसं केलं, आमच्या परिसरामध्ये आम्ही प्रत्येक प्रोफेशनल्सला इन्व्हाइट केलं होतं, तर एरियामधले सगळे डॉक्टर करतात आहे, ॲडव्होकेट्स येऊन करणार आहे, सगळ्या स्कूलचे टीचर्स करणार आहे. तर अशा पद्धतीने आत्ता आमच्या इथं जैन युवा ग्रुपचे ॲट अ टाईम 150 मुलं आलेले आहेत. अशा समाजातील प्रत्येक घटकाला आपण अपील केलेलं आहे, ते येऊन प्रत्येकजण ग्रुपमध्ये सुद्धा देखील करतात. रक्तदानशी आपल्या सायन्स कितीही पुढं गेलं असलं तरी अजून रक्ताला रिप्लेसमेंट नाही आलेलं त्याच्यामुळे. आणि हे असं आहे की यू कॅनॉट काउंट ऑर मेजर इन एनिथिंग, म्हणजे रक्तासारखं दान आपण श्रेष्ठ दान ह्याच्यासाठी त्याला म्हणतो, कारण की त्याला रिप्लेसमेंट पण नाही आहे आणि त्याचबरोबर त्याला काही आज पर्याय निर्माण नाही झालेला. आणि इथे कुठला माणसाचा स्वार्थ नसतो, रक्त कोणाला जाते काय जाते माहीत नसतं, आणि आपल्या ब्लडमुळे कुणाचा तरी जीव वाचतो ह्याच्यापेक्षा मोठं समाधान काही असू शकत नाही. खऱ्या अर्थाने दरवर्षी गेल्या 3 वर्षापासून, हे 3रं वर्ष आहे, प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण हे रक्तदानाचं शिबिर आयोजित करतो. पहिल्या वर्षी आपण 1700 बॉटल्स कलेक्ट केल्या होत्या, सेकंड इयरमध्ये 3500 प्लस केल्या होत्या, आणि ह्यावर्षी आपण त्याचाही टार्गेट जे केलं आहे आपण लास्ट टाईम ते क्रॉस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ॲक्च्युली प्रजासत्ताक दिन असल्यामुळे ह्या दिवशी रक्तदानासाठी लोकांना ज्यावेळेस आपण अपील करतो, आजच्या त्या वातावरणामुळे आपल्याला प्रतिसाद देखील चांगला जास्त मिळतो. वैयक्तिक अपील केल्यामुळे, स्वतः तरुण असल्यामुळे नक्कीच रक्तदान करण्याचं आपण प्रमाण पाहिलं तर तरुणांमध्ये जास्ती असतं, परंतु आमच्या इथे आज महिलांनी देखील केलेले 100+ आकडा आत्तापर्यंत महिलांचासुद्धा क्रॉस झालेला आहे. पण नक्कीच रक्तदान म्हटलं की तरुण जास्ती बाहेर पडतात. प्रजासत्ताक दिनाच्या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि गेल्या 2 वर्षापासून कोविडची महामारी पाहता लोकांवरती जी वेळ आलेली होती त्या वेळेचं एक भान ठेवून मागील 2 वर्षापासून हा उपक्रम आपण चालू केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून अनेक लोकांचे प्राण वाचतील, ज्याच्या माध्यमातून लोकांना पुन्हा हे जग पाहण्याची, सुंदर जग पाहण्याची संधी मिळेल, आणि याकरता आपण हा उपक्रम राबवलेला आहे. त्यामध्ये अनेक लोक या ठिकाणी सहभाग घेत आहेत. एक चांगला उपक्रम मागील 2 वर्षापासून या ठिकाणी संपन्न होत आहे, याही वर्षी चांगला प्रतिसाद मिळतो आहे, आणि उपस्थितीबद्दल इथं नागरिक जे उपस्थित आहेत, ज्यांनी रक्तदान केलेलं आहे, त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. दरवर्षी ज्या रक्तदानाचा कार्यक्रम होतो त्यामध्ये मी प्रत्येक वर्षी रक्तदान करतो. काळाची गरज पाहता खूप आत्यंतिक गरज आहे की ज्यावेळेस कुठे काही असे प्रॉब्लेम होतात त्यावेळेस अचानक गरिबांना किंवा यांना रक्तदान केल्यामुळं सहजासहजी रक्तदान होईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन ज्यांनी हा कार्यक्रम रक्तदानाचा उभा केला ते सुरेंद्रदादा यांचं मी खरंच अभिमानानं नाव घेतो आणि त्यामुळं मी प्रत्येक वर्षी या ठिकाणी रक्तदानाला येतो. 2021 पहिल्या रक्तदान शिबिरातून विक्रम करत त्यांनी 1644 तर दुसऱ्या शिबिरातूनही तब्बल 3453 पिशव्या रक्त संकलन केले आणि या वर्षी म्हणजेच 2023 6000 पिशव्या रक्त संकलन करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.